सुधीर मुनगंटीवार द्वारा आज नागपुर में पत्रकारों से संवाद साझा किया। इस समय पत्रकारों द्वारा राज्य में इन दिनों चल रहे पेन ड्राइव वॉर को लेकर सवाल करने पर मुनगंटीवार बोले कि मैंने मांग की कि अगर कोई नेता इस तरह से गंभीर आरोप कर रहा है, पहले सबूत मांगा जाए। राजनीति में जो ये निम्न स्तर है, उसे रोकने के लिए कानून में कुछ बदलाव होने की जरूरत है। नाही असा आहे, पहिल्यांदा खरं तर मी स्वतः मागणी केली की एखाद्या नेत्यांनी असा गंभीर आरोप जर केला तर त्याच्या संदर्भात त्यांच्याकडून पुरावे घेतले पाहिजे। मागे एका नेत्यांनी आरोप केला की कसाबच्या गोळीने शहीद हेमंत करकरे यांचं ते शहीद झालेच नाही। आता तुमचं सरकार हे 26-11 हमगायत होतं, तुमचं सरकार नोव्हेंबर 2012 जेव्हा निकाल दिला तेव्हा तुमचं सरकार होतं, आणि आता इतक्या वर्षांनी झोप कशी उघडते हो? ही कोणती झोप आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांची? ही कोणती झोप आहे? मला असं वाटतं की श्री श्याम मानव यांच्याकडे काही पुरावे होते, त्यांनी द्यायचे ना। अशा पद्धतीसाठी आता खरं तर मी मागणी केली आहे, ती माझी मागणी देवेंद्रजी कधी पूर्ण करेल, एवढ्या गंभीर विषयावर खरं तर अशा नेत्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवून त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली पाहिजे आणि आवश्यक असेल तर अशांची नार्को टेस्ट केली पाहिजे।